आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा, अगदी क्रिस्पी असा, तेलात न फुटणारा साबुदाणा वडा आज आपण तयार करून घेतलेला आहे. एकादशीने दुप्पट खाशी म्हणत म्हणत एकादशी आली. याच एकादशीला आपण हा खूप छान उपवासाचा पदार्थ बनवून घेतलेला आहे. साबुदाणा वड्यासोबत दही खातात म्हणून मी इथे दही प्रेझेंट करते आहे. त्यानंतर हिरवी मिरची तळलेली असते. मस्त. चला तर सुरुवात करूया. 100% कुरकुरे तसे वडे तयार झालेले आहेत, बघू शकता. यालाच मी तळूनसुद्धा दाखवते आहे. मस्त, आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी. इथे मी 3.5 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. छोट्या वाटीने 2 वाट्या भिजत घातला होता रात्रभर. अगदी स्मूथ असा छान पद्धतीने भिजला गेलेला आहे हा 3.5 वाट्या साबुदाणा आहे. त्यानंतर आपण मिक्सरचं पॉट घेऊयात. थोडा थोडा करून पल्स मोल्डवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे तळताना हा फुटणार नाही. अगदी खूप बारीक करायचं नाही आहे, जस्ट फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडला. साबुदाणा अशा प्रकारे मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 वाटी आपण दाण्याचं कूट घालून घेऊयात. त्यानंतर 1 वाटी बटाटा अगदी मॅश करून घेतलेला आहे. यात परत आपण एकत्रित करूयात. साबुदाण्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. थोडा बटाट्याला ओलावा आहे. त्यानंतर हिरवी मिरची चवीप्रमाणे, 1/2 चमचा मी साखर घालते आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, सेंधा मीठ वापरते आहे मी इथे. तुम्हाला साधं मीठ वापरायचं तेही चालेल. आणि 1/2 चमचा मी इथे बेडकी मिरची पावडर घालते आहे, त्यामुळे कलर छान येईल. सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेतलेलं आहे. हाताला थोडं पाणी लावते आहे. अगदी छोटे छोटे वडे आपल्याला करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हाताने प्रेस करून थोडा हाताने दाब देते आहे. बघू शकता, त्यामुळे वडा फुटणार नाही. खूप जाड नको आणि खूप पातळ सुद्धा नको. दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. हाताने अलगत अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण इतरसुद्धा वडे बनवून घेऊयात. तेवढ्या मिश्रणाचे आपले 14 साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. तळून घेऊयात. मी तेल तापत ठेवलं होतं, तेलसुद्धा छान तापल्या गेलेलं आहे. एक एक वडा आपण तेलात सोडून घेऊयात. अगदी हळूवारपणे मी ते लोखंडाची कढई वापरते आहे, कारण जनरली मी तळण करायचं असेल तर लोखंडाच्याच कढईमध्ये करते. अजिबात हा वडा फुटणार नाही. सोनेरी रंग आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया. आषाढी एकादशीला परफेक्ट उपवासाची रेसिपी आहे. अदर रेसिपी सुद्धा उपवासाची आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन.
वड़ा तळून झालेला आहे, इतर सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात। आपले साबुदाणा वडे रेडी झालेले आहेत। परत नवीन रेसिपी सोबत भेटूया। थँक्यू।